राज्याचं सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा. राज्यात गुंडराज सुरू. संजय राऊत. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीनं जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस यांनी स्वतःला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनेही स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत म्हणाले की राज्यात गुंडराज चालू असल्याने हे सातत्यानं सांगतोय. महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं हे राज्य आहे. पोलीस हे गुंडांचे संरक्षक झालेले आहेत. सरकारी कामं गुंडांना दिली जात आहेत. पोलीस आणि गुंड ठाण्यात एकत्र असतात. 2024 नंतर या सर्वांचा हिशोब दिला जाईल. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. शिंद्यांच्या टोळीमध्ये गुंड आणि पोलीस एकत्र आहेत हे सांगतो मी तुम्हाला. मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी ज्या पोलिसांच्या नेमणुका केलेल्या आहेत हे सगळे शिंदे सेनेचे सदस्य आहेत, शिंदे गँगचे सदस्य आहेत, आणि त्यांचा हिशोब 2024च्या निवडणुकांनंतर केला जाईल. त्यांची यादी तयार आहे हे त्यांनी आत्ता मी सांगतो. तुम्ही पोलिसांसारखे जर वागणार नसाल आणि तुम्ही एखाद्या सरकारी गुंड टोळीचे माफियातले खाकी वर्दीतले मेंबर्स म्हणून वागणार असाल तर या राज्याची जनता दुखळी नाही. कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला, त्यातही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचं नाव आलेलं आहे. खरं म्हणजे पोलिसांनी शिंद्यांची चौकशी करायला पाहिजे होती ताबडतोब. इतर ठिकाणी असा गुन्हा झाला असता आणि कोणाचं नाव आरोपीने घेतलं असतं तर पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याचं स्टेटमेंट घेतलं असतं, त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केला असत. पण गणपत गायकवाड सांगतायत आरोपी की एकनाथ शिंद्यांमुळे मी गोळीबार केला आणि माझे कोट्यावधी रुपये त्याच्याकडे पडलेले आहेत. तरीही या राज्यातला कायदा पोलीस त्याच्यावरती काही ॲक्शन घ्यायला तयार नाही, कारण ते मुख्यमंत्री आहेत. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे, पण महाराष्ट्रामध्ये गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजून जा विचारला जात नाही हे अत्यंत दुर्दैव आहे. काल शिवसेनेतले आमचे जवळचे सहकारी विनोद घोसाळकर जे उपनेते आहेत पक्षाचे, आमदार होते, अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं, अत्यंत निष्ठावंत कडवट शिवसैनिक, त्यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर ते सुद्धा नगरसेवक होते, मुंबई बँकेचे संचालक आहेत, अनेक शिवसेनेतल्या पदांवर ते काम करत होते. त्यांची ज्या निर्घृण पद्धतीनं उघडपणे या महाराष्ट्रात मुंबई शहरात हत्या झालेली आहे, या हत्येनंतर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो नंगा नाच पाहायला मिळाला गुंडांचा तो अस्वस्थ करणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. गेल्या 1.5 वर्षामध्ये रोज फक्त गुंडगिरीच्याच बातम्या आमच्या कानावर येत आहेत. अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात तुम्ही, अकार्यक्षम गृहमंत्री आहात. तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलं आहे. तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिला आहे. महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते आहे. नसेल तर तुम्ही या राज्याच्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.